हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस. मुलांना आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती गोष्ट आहे एका घोड्याची आणि गाढवाची. गोष्टीचं नाव आहे बघा, उद्धट घोडा. आता घोडा आणि गाढव दोघंही गोष्टीत आहे, पण गाढवाला उद्धट न म्हणता घोड्यालाच उद्धट का म्हटलेलं आहे ते आपण इथे गोष्टीत ना बघूया. तर बघूया गोष्ट काय आहे ती. बघा, एका शेतकऱ्याने घोडा व गाढव पाळले होते. एक शेतकरी होता आणि त्या शेतकऱ्याकडे एक घोडा होता आणि एक गाढव होते. घोडा केवळ मालकाला नेत असे आणि गाढव त्याचे सामान नेत असे. बघा, गाढव हे नेहमी ओझे वाहत असतं, हे आपण नेहमी ऐकलेलं आहे. मग तो शेतकरी काय करायचा की त्याचं जे काही सामान असायचं तो गाढवाच्या पाठीवर द्यायचा आणि स्वतः शेतकरी तो घोड्याच्या पाठीवरती बसायचा. म्हणजे तो घोडा जो होता तो मालकाला घेऊन जात असे आणि गाढव त्या मालकाचं सामान घेऊन जात असे. मग काय होतं बघा, एकदा त्या शेतकऱ्याने घोडा व गाढवाला महिन्याची खरेदी करण्यासाठी गावात नेलं. तो शेतकरी आहे तो गावात गेला आणि ते जाताना त्याला भरपूर खरेदी करायची होती, पूर्ण महिनाभराची. त्यासाठी त्याने घोडा आणि गाढव दोघांनाही आपल्याबरोबर नेलं. आता तो शेतकरी आहे, त्याने भरपूर खरेदी केली आणि खरेदी झाल्यावर त्याने ते सर्व ओझे गाढवाच्या पाठीवर दिले आणि ते ओझे जास्त झाल्यामुळे गाढवाला काय ते ओझे पेले ना. मग गाढव काय म्हणतं बघा, गाढव घोडा त्या घोड्याला विचारतंय, त्याच्या मित्राला विचारतंय की हे मित्रा, माझ्या पाठीवरचे थोडे सामान तू घेतस का. बघा, गाढव प्रेमाने घोड्याला विचारतंय की हे मित्रा, माझ्या पाठीवरचे तू थोडेसे सामान घेतोस का. तर घोडा उद्धटपणे म्हणाला, सामान वाहून नेणे हे तुझे काम आहे, माझे काम मालकाला नेण्याचे आहे. घोडा हा उद्धटपणे गाढवाला म्हणाला की हे गाढवा, हे तुझे काम काय आहे की ओझे वाहण्याचे आहे आणि ते काम तू तुझे तू कर, माझं काम मालकाला वाहून नेण्याचं आहे ते माझं मी करतो. मग काय होतं पुढे बघा, काही काळ गाढवाने ते सामान वाहिले पण नंतर त्याच्या तोंडाला फेस आला. थोडा वेळ झाला आणि ते जे गाढव आहे त्याला काय ते ओझे पेलेनाच आणि त्याच्या तोंडाला फेस येऊ लागला. आणि गाढवाची ही स्थिती त्याच्या मालकाने पाहिली. गाढवाची स्थिती जी झाली, गाढवाला ओझेच पेलत नव्हतं ते त्याच्या मालकाने पाहिलं आणि त्याने काय केलं, गाढवाच्या पाठीवरचे सर्व सामान घोड्याच्या पाठीवर लादले. त्याने काय केलं, गाढवाच्या पाठीवर जे सर्व सामान होतं ते घेतलं आणि घोड्याच्या पाठीवरती ठेवलं. मग घोडा काय विचार करतो बघा, घोड्याने विचार केला की गाढवाचे म्हणणे ऐकले असते तर मला अर्धेच सामान न्यावे लागले असते. घोडा विचार करू लागला, कमी जर अगोदरच गाढवाला म्हटलं असतं, हो म्हटलं असतं तरी चाललं असतं, कारण सामान थोडंसं अर्धं सामान त्याच्याकडे राहिलं असतं, अर्धं सामान माझ्याकडे राहिलं असतं आणि मला एकदम एवढं ओझं वाहण्याची गरज पडली नसती. आणि एवढं सगळं ओझं त्या घोड्याच्या पाठीवर दिल्यामुळे घोडा देखील वाकत वाकत चालायला लागला. या गोष्टीवरून आपल्या काय लक्षात येते की बघा, इथे तात्पर्य दिलेलं आहे की गर्वाचे घर खाली. घोड्याला फार गर्व होता की मी फक्त मालकालाच वाहून नेणार, सामान नेणार नाही, आणि तो गाढवाला फार कमी लेखत होता. पण मालकाने सर्वच ओझं ज्यावेळेस घोड्याच्या पाठीवर दिलं त्यावेळेस घोड्याच्या लक्षात आलं की आपली खूप मोठी चूक झालेली आहे आणि आता आपला जो गर्व होता तो गर्व आपल्या मालकाने खाली केलेला आहे. म्हणजे गर्वाचे घर कसे असते, नेहमी खालीच असते. ठीक आहे मुलांना, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा. हा व्हिडिओ जर आवडला, गोष्ट आवडली, तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.